सदर पुलिस स्टेशन अंतर्गत विज्ञान भवन सिविल लाइन में दो युवकों ने कार को रोका और चाकू की नोक पर युवक के पास से राशि उड़ा ली। जानकारी के अनुसार प्लॉट नंबर 494 खामला कॉलोनी निवासी फिरियादी रोशन महेश कुमार नानवानी अपनी कार क्रमांक MH 31 FE 8090 से जा रहे थे। इस दौरान सदर पुलिस स्टेशन परिसर के विज्ञान भवन के समीप सिविल लाइन में आरोपी शारिक खान व उसका एक साथीदार ने मिलकर कार रोक और उन्होंने एक लड़की से मिलने और बातचीत करने के लिए दबाव बनाया। इस बात को लेकर चाकू दिखाकर रोशन की कार में बैठ गए और उसका अपहरण कर कार में उसके साथ मारपीट करने लगे। चाकू का भय दिखाकर रोशन की जेब से 5,000 रुपए छीन लिए, उसके साथ जबरदस्ती कर उसके कपड़े निकालने को कहा और वीडियो तैयार कर वीडियो वायरल कर दिया। इसके बाद शिकायत के आधार पर पुलिस ने आरोपियों के खिलाफ विविध धाराओं तहत मामला दर्ज किया है। फिरियादी रोशन नानवानी राहणार खमला व 29 वर्ष याने पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी येऊन तक्रार दिली की 17 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास त्याने त्याच्याकडील स्विफ्ट कारने त्याची मैत्रिणीला विज्ञान भवन सिव्हिल लाईन या ठिकाणी सोडले। त्याच्यानंतर तो पुढे जाऊन त्याची कार वळवत असतानाच 4 इसम 2 मोटरसायकलवरून त्याच्याजवळ आले, त्यांनी त्याची गाडी अडवली, जबरदस्तीने त्याच्या गाडीमध्ये बसले आणि त्याला रेशीमबागच्या दिशेने घेऊन गेले। गाडीमध्ये जात असताना त्या 4 इसमापैकी शारिक खान नावाचा जो इसम होता त्याचं असं म्हणणं होतं की तो ज्या मैत्रिणीसोबत फिरत होता ती मैत्रीण त्याची गर्लफ्रेंड आहे, तू त्याच्यासोबत का फिरतो आहे, तू इथून पुढे फिरू नकोस नाहीतर मी तुला मारेन, असं म्हणून त्याला जोर जबरदस्तीनं त्यांनी रेशीमबाग ग्राउंडजवळ नेलं। त्याच्या त्या ठिकाणी नेल्यानंतरही त्याला तिथं मारहाण केली। तिथून त्यांनी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास त्याला कामठी रोडला नेलं। कामठी रोडला रोडच्या कडेला एका गल्लीमध्ये गाडी थांबवून त्याला मारहाण केली, त्याला खाली उतरवलं आणि त्याला त्या ठिकाणी कपडे काढायला लावले। कपडे काढत असतानाचा त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, त्याचबरोबर त्याला चाकूचा धाक दाखवून त्याच्या खिशातील 5,000 रुपये त्यांनी काढून घेतले। अशा प्रकारची तक्रार फिर्यादीने पोलीस स्टेशनला येऊन दिली आणि रात्री 3:30 वाजताच्या सुमारास त्याला तिथून सोडून देण्यात आलं। फिर्यादी रोशन नानवानीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन सदर या ठिकाणी अपहरणाचा, जबरी चोरीचा, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर ITI Act चे सेक्शनही त्याच्यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत। या गुन्ह्याचा तपास चालू आहे। तपासादरम्यान यातला जो मुख्य आरोपी आहे शारिक शिराज खान राहणार मोमिनपुरा याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडे विचारपूस करता त्यानं सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले, त्यामुळे त्याला या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे। त्याचे जे 3 साथीदार आहेत त्यांचा पोलीस शोध घेत आहे आणि या गुन्ह्याचा तपास सुरू आहे। कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोब्रागडे के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट, NBCN News, नागपुर।